भगवते राम कृष्णा। ॐ स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्म स्वरूपिणे अवतार वरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। रामकृष्णाय ते नमः। रामकृष्णाय ते नमः। श्री रामकृष्ण कथामृत अध्याय 16वा। श्री गणेशाय नमः। नमो भगवते रामकृष्णाय। अविद्या पट जावो जणून शुद्ध होवो अंतःकरण। श्री रामकृष्ण भगवान विराजमान तेथ होवोत। श्री कृष्ण सांगति गीतेत कोणी उपासति अव्यक्त। व्यक्त उपासत काही भक्त दोघे ही पावती ईश्वराला। तथापि अव्यक्ताचा पंथ आचरावया कठिन बहुत। व्यक्ताचा मार्ग त्या तुलनेत सोपा बहुत आचरण्या। अव्यक्ताचा मार्ग गहन असीम निराकार निर्गुण। सामान्याचे सीमित मन कैसे आकलन करू शके। व्यक्ताची जी करिती भक्ती पाच प्रकारे उपासती। शांत दास्य सख्य भक्ती वात्सल्य आणि मधुर भाव। कोणताही भाव घेऊन करुणी प्रभूचे आराधन। आपुला संबंध तई जोडून साधक मार्ग क्रमितसे। तो पूर्ण मी त्याचा अंश ऐसा भाव धरुनी मनास। आचरिता भक्ती विशेष सिद्ध होतसे शांत भाव। तो स्वामी मी त्याचा दास ऐसा भाव आणिता मनास। जैसा रामी हनुमंतास दास्य भाव तो समजावा। मित्र माझा परमेश्वर मजला प्रिय असे फार। सख्य भक्तीचा तो प्रकार अर्जुनाची सख्य भक्ती। माता अथवा पिता आपण ईश्वर माझे बालक सान। जैसी यशोदा मानी कृष्ण वात्सल्य भाव तो समजावा। परमेश्वराला पती मानून तयाची पत्नी आहो आपण। जैसी राधा मानी कृष्ण मधुर भाव तो जाणावा। राग द्वेषाची करुणी निवृत्ती कोण्याही भावे करिता भक्ती। भगवंताची होतसे प्राप्ती निश्चये करुणी भक्तजना। सर्वसाधारण साधकाला भजणे भाग भगवंताला। सगुण स्वरूपी सर्वेश्वराला अनाकलनीय अव्यक्त।
प्रेम साधकाचा आधार प्रेमे झाकुनी परमेश्वर त्याचा साकार स्वरूपावर लक्ष केंद्रित करीत असे परमेश्वराचे ऐश्वर्य ज्ञान मनात भीती करी उत्पन्न प्रेम भीतीला नाहीसे करून ऐश्वर्य ज्ञान लोपवितसे यास्तव प्रेम हे पायाभूत असे सकळ भक्तिपंथात प्रेमात असे शक्ती अद्भुत निर्गुणा सगुण करीत असे मग त्या साकार रूपावर मन आपुले करुणी स्थिर प्रेम भराने सेवा अपार करितसे सद्भक्त इष्टाची संसारात जे अनुभव येती ईश्वरा विषयी तीच प्रतीती यास्तव अतिशय सोपा म्हणती भक्ति पंथ सकलांसाठी असे संसारात जी असती नाती तीच कल्पिती ईश्वरा प्रती आपुल्या सकळ ही प्रवृत्ती वळविती परमेश्वराकडे परमेश्वर तर असे आपुला कशास भ्यावयाचे त्याला राक्षस सुद्धा स्वबालकाला न इच्छी अपाय करावया ईश्वर तर मग दयाघन काय भय असे त्यापासून प्रेम देऊनी प्रेम घेईन सेवा करीन म्हणे भक्त प्रेम भाव मनात धरून अहर्निश त्याची सेवा करून भक्तास मिळतसे भगवान आनंद घन परमात्मा कोणाही एकाच भावात भक्तास लाभतो भगवंत भक्ताचार्य म्हणती सर्वात मधुर भाव श्रेष्ठ असे प्रेमास्पदाला आनंद जात सुख भक्ताला वाटे त्यात एवढा एक रूप होतो भक्त मधुर भावात ईश्वरासी परमेश्वराचे ऐश्वर्य ज्ञान संपूर्ण लोपते मनातून जेवी पती पत्नी एक होऊन तुझा भाव मुळीही नाठविती विरहकाली चिंतनात इतुका तन्मय होतसे भक्त देह भान हारपे समस्त विसरे अस्तित्व स्वतःचे गोकुळा माझी ऐसी स्थिती गोपिकांची झाली होती पूर्ण विसरुनी स्वतः प्रती समजू लागती श्री कृष्ण अत्यंत उच्च अवस्थेत साधक तन्मय होनी जात पृथगस्तित्व विसरे चित्त घेई अद्वैत भावानुभव तथापि ही गोष्ट अत्यंत कठिन पूर्व संस्कार जागृत होऊन बळाने साधकाचे मन बहिर्मुख करू पाहतात साध्यावरचा मग विश्वास कधी कधी जातसे लयास बाह्य जगातील रूपरस सार समजुनी सेऊ पाहे अंतसंस्काराशी दारुण करावे लागते रणकंदन जन्मभर करिता करिता प्रयत्न भाव एखादा साधतसे रामकृष्णांनी अल्पकाळात पूर्ण साधिले भाव समस्त पाहुनी मन होतसे चकित अतिमानवी ही शक्ती असे भावराज्यातील तत्वे गहन मानवाला कळण्यास कठिन यास्तव नसावे ठेविले लिहून
अनुभव अवतारिकांचे रामकृष्णानी करिता साधन प्रथमच जगास आले कळून भाव विकास पावतावन तन्मय होतसे साध्यासी मी तू पण ते हार पोनी अद्वय भाव ठसतो मनी अद्वैतात तो विलीन होऊनी साधक निराळा उरत नसे सर्व धर्मांचे संप्रदाय अंती पावती एकच ठाय जगताला हे ठाऊक होय श्री रामकृष्णांपासुनी भगवंताचे ऐश्वर्य ज्ञान संपूर्ण लोपते मनातून यास्तव मधुर भाव महान सर्व भावात श्रेष्ठ असे अहंकाराचा होनी लोप दिसे केवळ भगवत स्वरूप प्रेम तयावर असे यमाप नाठवे आपुले देह भान राधा कृष्णांचा संबंध यथार्थ तयाचा भावया बोध नसावा कामवासना गंध हृदय बंध असावे तुटलेले इतरास कशी कळावी राधा परमात्म्यासी प्रेमबद्धा महाभावमयी विशुद्धा प्रत्यक्ष मूर्ती प्रेमाची काम कल्पनेचे वारे मना माजी मुळी ही नुरे अंतर्बाह्य प्रेम पाझरे स्वामिनी भक्तीच्या राजाची नाठवे पती पुत्र कुलशील मानापमान लज्जा सकळ एक कृष्ण भगवान केवळ प्राप्तव्य केले राधेने प्रेमे झाकिला परम पुरुष त्या प्रेमाचा एक लक्षांश कळणे कठीण सामान्यास यास्तव नमिली श्री राधा अथवा एकची भगवान लीला दाखवावी म्हणून एक भाग झाला श्री कृष्ण दुसरा राधिका भक्तिमती काय राधा कृष्ण दोन थोरवी तयांची जाणे कोण मधुर भाव अद्भुत साधन भगवान अनंत लीलामय आणिक गोपिकांचा भाव राधे सारखा से सर्व पति समजुनी कृष्ण देव भक्ति करीती श्री हरीची केवढे गोपिकांचे प्रेम विसरुनी गेला कामधाम भरुनी उरला भूमी व्योम एवढा आनंद अंतरात रमण सुखाचा कोटी पट रोमरंध्री आनंद दाट तुच्छ काम कल्पने सवाट कुठली मिळेल त्या ठाई गोकुळाच्या गोपी सामान्य तयांचा महिमा थोर जाण मग राधेची स्थिती कोण वाणीने वर्णन करू शके राधा राणी एकची एक पूर्वी कधीही न झाली देख पुढे होईल ऐसी भाक सांगता येईना कोणाला धन्य राधा प्रेम करून आकळुनी घेई भगवान राधिका झाली श्री कृष्ण अद्वैत पण आले प्रत्यया चैतन्य देव पुरुष असून मधुर भावाचे करिती साधन त्यांच्या नंतर रामकृष्ण मधुर भाव साध्य करीती लिंग भेद मधुरा भक्तीत गौण असे हे सिद्ध होत स्त्री पुरुष हा भेद समस्त
मधुर भावात लोपतसे। चित्त अत्यंत शुद्ध करुण स्वतास कामिनी कल्पून पतिभावे पूजिता भगवान मधुर भाव साधतसे। सच्चिदानंद घन श्री कृष्ण हाच एक पुरुष जाणून इतर वस्तु जा स्थूल सान सकळ जीव त्याच्या स्त्रिया। कारण जीवादी पदार्थ सगळे त्याच्या प्रकृती पासुनी झाले यास्तव ते पाहिजे समजले तयाच्या स्त्रियाच सकळीक। गोपिकांपैकी कोणी कोणी एक दो भाव स्वरूपिणी एकोणी सभावी राधाराणी महाभाव रूपिणी एकटी। सुख भोगे छा त्याग करणे सर्वस्वी काया वाचा मने श्री कृष्ण सुखात सुखी होणे साधकाचे ध्येय असे। विवाहित स्त्री पुरुषा प्रत समाज बंधने पाळणे प्राप्त यास्तव तयांचे मर्यादित होतसे प्रेम परस्परी। स्वाधीन स्त्रियेचे आचरण याहुनी सर्वथा असे भिन्न ती खुशाल टाकिते तुडवून बंधने सर्व सामाजिक। आपुला अधिकार देई सोडून सर्वस्व देतसे झुगारून प्रिय करासी कराया मिलन जीव ओवाळुनी टाकितसे। अनय घोषाची पत्नी असून सर्वस्वाचा त्याग करून प्रेमाने आकळीला कृष्ण यास्तव राधा श्रेष्ठ असे। शारीरिक सुखासी उदास सहन करुनी कितीही त्रास प्राप्त करावे परमेशास एवढी आस असे अंतरी। सर्वस्वाचा करुनी त्याग त्यागिले सकळ सुखोपभोग श्री कृष्णावर प्रेम अभंग यास्तव राधिका श्रेष्ठतमा। आदर्श तियेचा ठेवून पुढती साधक करीती मधुरा भक्ती क्रमिती मार्ग ते यथाशक्ती परमेश प्राप्ती करावया। सार समष्टी सर्व भावांची त्याहुनी मधुर भाव अधिकची प्रेमिका आपुल्या प्रेमास्पदाची दासी होनी सेवा करी। सखी सारखी काळजी घेई त्याच्या सुखात सुख पाही माते प्रमाणे मग्न होई हित तयाचे साधावया। म्हणुनी महान मधुर भाव आचरती श्री राम कृष्ण देव आदर्श साधकांना सर्व झाले सांप्रत युगामध्ये। ठाकुर जो का भाव घेती तयात तन्मय होऊन रमती अंतिम साध्य प्राप्त करीती घेती अद्वैत भावानुभव। एक भाव असता मनात तो सिद्ध होई पर्यंत न होई दुसरा भाव उदित ऐसा स्वभाव ठाकुरांचा। दास्य भाव होताच पूर्ण करीती सख्य भाव साधन वात्सल्य भाव त्या मागुन श्रीराम कृष्ण आचरिती। सर्व भावात होनी पूर्ण मधुर भाव जो श्रेष्ठ महान करू लागले त्याचे साधन श्रीराम कृष्ण यावेळी। करुणी न घेता शास्त्र ज्ञान शास्त्रज्ञेचे उल्लंघन झाले नाही त्यांच्याकडून आचरण सर्वथा शास्त्र शुद्ध।
जे जे कार्य घडे सकळ सर्वथा असे शास्त्रानुकूल अंतकरण असता निर्मळ शास्त्र विरोध घडत नसे शुद्ध पवित्र अंतरंग त्यात जे उठता ततरंग अनुभव घेऊनी घडविली सांग शास्त्रे ऋषींनी पूर्वकाळी स्वामी विवेकानंद म्हणती शास्त्रांची सत्यता दावण्या प्रती ईश्वर अवतरले अवनीवरती निरक्षर होऊनी या काळी अग्नि माझी घालिता सुवर्ण होतसे अधिकच कांतिवान तसे शास्त्रांना यथार्थपण आचरणात ठाकुरांच्या स्त्री जनोचित असता साधन स्त्री वेश ते करिती धारण ठाकुरांची असे शिकवण लज्जा घृणा भय सोडावे कुलशील जाती अभिमान अष्टपाश त्यजिल्या वाचून कधीही ईश्वराचे दर्शन होऊ शकेना कोणासही मधुर भाव साधन काळी स्त्री वेश करावा इच्छा झाली मथुरला कळताच आणिली बहुमूल्य वस्त्रे अलंकार ठाकुरांस जेथे संतोष तेथे मथुरला मोद विशेष सेवेत तयांच्या मानी हर्ष श्रद्धा अपार बाबांवरी गोपिका भावात राम कृष्ण अत्यंत तन्मय गेले होऊन एक पुरुष आहोत आपण आठवण याची विसरले मधुर भाव साधनात पूर्ण सहा महिने पर्यंत रामकृष्ण राहिले स्त्री वेशात व्यवहार तयांचे स्त्रियांपरी कधी कधी आपुल्या वाड्यात मथुर तयांना घेऊन जात तेथेही महिला मंडळीत उठती बसती त्या काळी सर्व स्त्रियांस होते माहित काम गंधहीन त्यांचे चरित आपुल्या पैकी एक मानित आदर देत तेवा परी लज्जा संकोच स्त्रियांना ठाकुरांसमोर वाटेना व्यवहार जे करणे नाना करिती तयांच्या समक्ष ठाकुर स्वहस्ते वेणी फणी मुलींना कधी देती करुनी कसे वागावे हे शिकवुनी तयांना धाडिती पतीकडे ठाकुर असता स्त्री मंडळीत जनांनाही अति परिचित ओळखणे कठीण असे होत काय मात मग इतरांची हृदय राम असे सांगत मथुर नेऊनी अंतःपुरात मज म्हणे ओळख स्त्रियात असती कोणते मामा तुझे हृदय सांगे इतुके दिवस असुनी मी तयांच्या सेवेस ओळखू शकलो नाही तयास मेळाव्यात त्या ललनांच्या भैरवी ब्राह्मणी म्हणे नित्य बाबा असता फुले तोडित भासे राधा राणीच काढित असावी कुसुमे वृक्षांची बाबा गुंफुनी कुसुम माला अर्पिती राधा गोविंद जीला कधी घालिती जगदंबेला करिती प्रार्थना अंबेची जेवी व्रज गोपिका करिती तैसीच ठाकुरांची रीती व्याकुळ होऊनी अंबेस म्हणती मिळावा पती श्रीकृष्ण
सद्गदित कंठ साश्रु नयन विरहे व्याकुल अंतकरण प्रार्थना करीति राम कृष्ण भावे दर्शन कृष्णाचे एक सारखा रात्रंदिवस श्री कृष्णाचा ध्यास मनास तो पति मिलावा आपणास तळमळ चित्तास लागली दिवसा मागे जाती दिवस मासा मागे लोटती मास तथापि चित्तात अविश्वास नसे नवनेश निराशेचा होईना कृष्ण दर्शन म्हणून आकांत करीती रडून रडून मातीत घासती आपुले वदन बेहोश होऊनी ते पडती कृष्ण विरह असह्य होऊन दाह जाहला निर्वाण तलखी होतसे विलक्षण वेदना असह्य जाहल्या विरहे प्रत्येक लोम कूपात थेंब थेंब येतसे रक्त उष्णतेने करपे समस्त जमीन बसलेल्या जागेची सांधे शिथिल जाती होऊन इंद्रिय कर्मे थांबती पूर्ण पडती संज्ञा शून्य होऊन शरीर निश्चेष्ट पडत असे ऐसे अत्यंत कठिन साधन राधा राणी गेली करुन नंतर करिती श्री चैतन्य रामकृष्ण तिसरे या काळी राधा स्वदेही उदासीन कृष्ण सुखात सुखी पूर्ण प्रेमे काम गंधहीन वश श्री कृष्ण झाले तिला राधा प्रेमे नंदनंदन तियेचाच झाले स्वधीन यास्तव तिच्या कृपे वाचून कृष्ण दर्शन दुर्लभ असे राम कृष्ण हे जाणून तिच्या उपासनी झाले मग्न मनाची तळमळ निवेदन करिती राधा रमणीला ऐसे काही लोटता दिन श्री राधेचे झाले दर्शन बाबांच्या देहात प्रवेशून अंतर्धान ती पावली रूप राधेचे अप्रतिम सर्वस्वाचा होम करुन श्री कृष्णावर अमाप असीम अनंत प्रेम केले तिने नाग केसर पुष्पातील केसरासारखी कांती धवल राधा मूर्ती पवित्रोज्वल अवर्णनीय रूप तिचे बाबांना त्या वेळेपासून वाटे राधाच आहोत आपण तन्मय होऊनी ध्यान चिंतन अविरत करिती कृष्णाचे पृथगस्तित्व विसरले सर्व राधे सारखा झाला भाव राधिका राम कृष्ण देव एक अवस्था दोघांची करुणी मधुर भाव साधन महाभावाची लक्षणे पूर्ण झाली होती जी उत्पन्न राधे स चैतन्य देवाला तीच लक्षणे परिपूर्ण रामकृष्णांच्या अंगी पाहून वैष्णव चरणादी भक्त महान पंडित विस्मित जाहले स्तविते झाले अवतार मानून रामकृष्णांना भक्त विद्वान ब्राह्मणी वैष्णव तंत्रात निपुण म्हणतसे भगवान साक्षात म्हणत सती रामकृष्ण साधक आजन्म साधना करुन अविरत करुनी ही प्रयत्न एक दोन भाव साधतसे पर्यादेही एकाधारे
एकोणिस ही भाव सारे प्रकाशिले ते पूर्ण प्रकारे महाभाव अवस्था ही आहे। कृष्ण विरहन होई सहन तळमळू लागती राम कृष्ण रोम रोमात गेली भिनुन भावना ललना आहोही। आपण तर आहोत पुरुष कल्पना शिवे ना मनास शरीराकडूनी घडती विशेष कर्मे स्त्रियांचा सारखी। स्वाधिष्ठान चक्र जेथ तेथील सर्व रोमकूपात शोणित स्त्राव असे होत तीन दिवस स्त्रियांप्रति। हृदय राम असे सांगत आपुले वस्त्र न भावे दूषित यास्तव कौपीन धारण करीत त्या काळात रामकृष्ण। वेदांत शास्त्राचा सिद्धांत मनच देहास घडवी नित्य तीव्र इच्छेने प्रतिक्षणात शरीरात बदल होत असे। बाबांच्या साधन कालात बदल होती जे शरीरात त्यामुळे शास्त्रांचे सिद्धांत कलियुगात सत्यता पावले। ठाकुरांचे अनुभव महान उपलब्धी तयांची पाहुन प्रसिद्ध पंडित पद्मलोचन ऋषि समान मान देती। म्हणती तुमचे अनुभव महान मागे टाकुनी वेद पुराण गेले असती पुढे निघून असाधारण ही उपलब्धी। झाल्यावर राधेचे दर्शन तिची कृपा होऊनी पूर्ण सच्चिदानंद भगवान श्री कृष्ण दर्शन मग झाले। नेहमी प्रमाणे भगवंत प्रवेशले बाबांच्या देहात अनुभवास आले अद्वैत आपण श्री कृष्ण स्वयमेव। तयांचे श्री कृष्ण चिंतनात तन्मय होऊनी गेले चित्त पृथग स्थित्वाचा पडत विसर सर्वथा ठाकुरांना। आपण स्वतःच श्री कृष्ण ऐसा बोध ठसला पूर्ण जगातील वस्तु संपूर्ण दिसू लागल्या कृष्ण रूप। पुढे दक्षिणेश्वरी बागेत शिष्य जनांसह असता हिंडत गवती फूल एक अकस्मात दृष्टी सपडले ठाकुरांच्या। हर्ष भरे ते दाखवून म्हणती करिता मधुर साधन श्री कृष्णाचा मज लागून दिसला रंगया कुसुमापरी। मधुर भावात तन्मय होऊन ईश्वर प्रेमाची गोडी चाखून करित श्री कृष्णांचे चिंतन बहुत दिन त्यांनी घालविले। एक दिवस त्या काळात श्री विष्णूच्या मंदिरात ऐकत असता भागवत दर्शन अद्भुत लाभले। कथा ऐकता ठाकुरांस प्राप्त झाला भावावेश ज्योतिर्मय कृष्ण मूर्तीस त्या स्थितीत त्यांनी पाहिले। त्या मूर्तीच्या चरणापासून बाहेर निघाल्या ज्योती दोन एक भागवताला स्पर्शून दुसरी स्पर्शे ठाकुराला। काही वेळ त्याच स्थितीत ज्योती तशाच राहिल्या दिसत तेव्हा पासुनी दृढ होत बाबांच्या मनाची धारणा। भागवत भक्त भगवान दिसती जरी रूपे तीन परंतु नसती अन्यान्य एक रूप असती सर्वथा। केला विषय वासना त्याग
विषासारिखे भासती भोग ईश्वर चिंतनात मन दंग उदासीन दुसऱ्या विषयात प्राप्तव्य एक परमेश्वर इतर सर्व वस्तु असार प्रेम परमेश्वरावर पराकाष्ठेचे वाढले लहान थोर सर्व गोष्टीत जगदंबेची आज्ञा घेत मग निर्भयपणाने वर्तत निशंक चित्त करूनिया माते जवळ जसे बाळ निर्भयपणे खेळे खेळ ठाकुरांचे व्यवहार सकळ होऊ लागले त्या सारखे शिष्टाचार काय सती लोक आपणा काय म्हणती ठाकुरांना नसे खमती जगत चित्रवत जाहले जगदंबाच केवळ सार इतर सर्व पसारा असार मनात एक जगदीश्वर त्याविण इतर चिंतन नसे भावात मधुर भाव थोर तयाची सीमा गाठल्यावर अद्वैत भावा वाचुनी अपर श्रेष्ठतर भाव काही नसे यास्तव आता राम कृष्ण करितील अद्वैत भाव साधन अन्यत्र कोठे तयांचे मन त्या वाचुनी आता रमावे एका मागुन साधना एक जगदंबा करवी अनेक रामकृष्ण साधक लौकिक भायचे तारक जगताला वेदांत साधनेची वात येईल पुढील अध्यायात हकीकत ती अत्यद्भुत स्थिर चित्त करुणी परिसावी दिव्यावस्थेत रामकृष्ण वेड लागले म्हणती जन वार्ता कळता विकृत होऊन चंद्रा माता चिंता करी माता कामार पुकराहून दक्षिणेश्वरा आली निघून मथुरनाथ देई करून सर्व व्यवस्था तियेची नौबत खाना रहावयाला स्त्री ठेविली तैना तिला सकळ बंदोबस्त ठेविला मथुर बाबूने अत्यादरे रोज सकाळ संध्याकाळ ठाकूर थांबती तिच्या जवळ शुश्रूषा करीती काही वेळ अपार प्रेम मातेवरी मथुरनाथाची बाबांवर श्रद्धा भक्ती असे फार त्याने मनात केला विचार व्यवस्था करावी ठाकुरांची तयास वाटे द्यावे ठेवून बँकेत त्यांच्या नावे धन कारण झाल्यास अपुले निधन उडीव बाबास पडू नये परंतु बाबांजवळ ही गोष्ट काढावयास नसे धारिष्ट तयास माहित होती स्पष्ट मनस्थिती विशिष्ट बाबांची मथुर बाबूने मगती मात सांगितली हृदय रामा प्रत तयाने सहज बोलत बोलत रामकृष्णांना सांगितली वार्ता कळताच हातात काठी घेऊन धावले त्वरित मथुरास म्हणती मजप्रत विषयी करू तू पाहसी मथुरला कळले तत्काळ येथे शिजणार नाही डाळ ठाकूर निरपेक्ष केवळ उपाय काहीच सुचेना तथापि येथे चंद्रा माता रहावयाला आली आता तयाला वाटले सफलता पावेल मनीषा आपुली मग तिजकडे जाऊनी नित्य गप्पा करी तसे मथुरनाथ
चंद्रा देवी से थोड़ा दिवसात मथुरनाथ प्रिय झाला। मथुर म्हणाला आजी बाई घ्यावी माझी सेवा काही, ती म्हणे येथे कमी नाही ठेवीसी सर्व व्यवस्था तू। मथुर म्हणे मज म्हणता आपुला काही तरी मग मागा मजला, जे का येईल तुमच्या मनाला देईल तुम्हाला अविलंबे। चंद्रा देवी करी विचार तिजला सर्व दिसे भरपूर, परंतु हट्ट न सोडी मथुर म्हणे मागा जे आवडे। विचार करिता मग तिजला आठवले तमाखू संपला, म्हणाली आणुनी देई मजला तमाखू चार पैशांचा। मथुरनाथ ते परिसून वारंवार करी नमन, आसवानी भरिले नयन विचार मानसी करीत असे। ऐसी माता असल्या वाचून ऐसे अलौकिक संतान, कैसे उदरी घेईल जनन धन्य चंद्रा देवी असे। रामकृष्णांचे दिव्य चरित करो सकल जनांचे हित, अभक्त ही होवो त भक्त अज्ञ जनांना ज्ञान मिळो। श्री रामकृष्ण कथामृत प्रेमाने रघुपती सेवित, सद्भक्तांना पाचारित सेओनी धन्य भावया। इति श्री रामकृष्ण कथामृताचा 16वा अध्याय। ओम शांति 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 ही, हरि ही ओम तत्सत। श्री रामकृष्णार्पणमस्तु।